तू राम 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 करतो बरगळा तोडतो माझ्या.
येण बिडं काय कुठं झालं होतं? कुठे झालं? तुला शोधायला झालो तुम्ही मला शोधायला. मग आमचे कशा पाय? अरे कशा पाय काय? तात्या आता रेती प्रमाणे गण झाला. बरं झाला. झाला की नाही? आता रेती प्रमाणे गणानंतर काय असतं? काय 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 तुम्हाला विचारतो? अरे गणानंतर येड्या गवळण. काय म्हणला? गवळण. जमणार नाही. काय जमणार नाही? गणानंतर गवळण जमणार नाही. अरे पण ते कारण समजा गवळणी गेल्या साक्षरतेच्या वर्गाला. साक्षरतेच्या वर्गाला? पण तुला काहीच माहित नाही का? अरे आपल्या जिल्ह्यामध्ये साक्षरतेची चळवळ सुरू झाली तेव्हा समजा गवळणी आणि आपल्या समजा आया बहिणी साक्षरतेच्या वर्गाला जाऊन बसल्यात आणि या बाबतीत समजा महिलांनी आघाडी घेतली. समजा महिला पुढं आहे म्हणतोय. मग तात्या माझी पारू पण गेली गेले. अरे तुझी पारू तर समजा पुढं झेंडा घेऊन गेली ना शिकायला. माझी पारू गेली. होय पारू गपारू माझी गपारू मला बियायचं शिकायला. अरे पारू पारू अरे अरे मी पारूला शोधायला चाललाय. पारू शिकायला गेली. तू कुठे चाललाय? मी पण जातो शिकायला. अरे शिकायला गेली तुला परत बोलवायचं नाही. बायकांनी आघाडी घेतली समजा बायका शिकायला जाऊन बसले. बाय म्हणतोय कवळणी पण जाऊन बसले. कवळणी होय कवळणी शिकायला गेल्या. होय होय साक्षर तिच्या बरगड्या जाऊन बसल्या. होय आणि मग गावात दूध कोणी टाकायचं? तू कमी. काय बाप्या काय बाप्या काय बोलतो मग? अरे गवळणी शिकायला जाऊन बसले. पण दुधाचं तुला माहित नाही का? नाही. अरे आपल्या सोसायटीचं दूध टँकर मधनं शहरात जाते तुला माहित नाही का? उगत येड घेऊन केडगावला जातो. ते काय म्हणतोय? मग टँकर मधनं मग काय टँकर आडतो ना? टँकर आडतो. तू काय पोलिसात नोकरी धरली का काय? हा टँकर अडवायला निघालं म्हणून विचारलं. अरे पूर्वी आपण गवळणी अडवायचो आता टँकर अडवायचे का? आणि हे तात्याराव तुला काय येईल लागलं काय राव? अरे मला सरकारी नोकरी कोण नोकरी देणार? का का अरे तुला देवाने दोन हात दिले दोन पाय दिले एक डोकं दिले हा एवढं चांगलं टपुरं दिले आणि चांगलं धडधाकट माणूस तुला नोकरी न मिळायला झाले काय? ते सांगतो. अरे मला लिवायला कुठे येतंय? मी तुला लिहिता येत नाही. सईचा निशाणी अंगठा तात्याराव यांच्या डाव्या हाताचा असे दस्तू. बाप्या अरे मग शाळेत जायच्या वेळेला केलं काय? अरे गवळणी अडवली. अरे तेच सांगतो तात्या. अरे शेरडी राखली आणि शाळा हुकली. बरोबर. पाकरं हकली आणि परीक्षा हुकली. म्हणजे तुमच्या शाळेचा असा बट्ट्याबोळ झाला. बट्ट्याबोळ झाला. जाऊ द्या बापूराव. झालं गेलं गंगेला मिळालं. काय म्हणतो? झालं गेलं गंगेला मिळालं. मिळालं तर मिळालं. आता इथं टाइम कशा पायी यष्ट करता येऊ? काय म्हणलं? टाइम कशा पायी यष्ट करता येऊ? यश अरे तुला मराठी कसं समजत नाही? आता तुला इंग्रजी मध्ये सांगतो. आधी नाही का सांगायचं? इथं टाइम कशा पायी वाया घालवता येऊ? आता सांगतो तुला बघ. हा ऐकतर मग. वाड वाड विना गटात गाव गाडरी तिला चिखलात तू मला चक्क शिवी घातली. तू मला पुढारी म्हणला. मग पुढारी म्हणला
मला नाही राग आला, मी चाललो. असं करू नको बाप, या बापाय असं करू नको. अरे अरे मी काय काय चुकलं काय ते तरी सांग. हे बघ तात्याराव, हे बघ, तू मला पुढारी म्हणायचं नाही, तू मला पुढारी म्हणायचं नाही. जर तू मला पुढारी म्हणला तर मी. अरे 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 तू पुढारी नाही का? नाहीच. तू कोण आहे? अरे मी एकदम सामान्य माणूस, चंद्रन माणूस, एकदम सिंपल. पाव शॅम्पल हनुका, पाव शॅम्पल. तुला नाही का पाव शॅम्पलशिवाय दुकान दुसरं काय दिसतच नाही. मला काय माहिती. अरे सिंपल म्हणजे एकदम सर्वसाधारण माणूस यांच्यासारखा. अच्छा अच्छा, म्हणजे तू सामान्य माणूस. सामान्य माणूस. अच्छा अच्छा अच्छा, मग तू सामान्य माणूस तर इथं स्टेजवर कशासाठी आला? कशाला आला? कशासाठी आला? अरे हेच सांगतो तुला मी, हे जनता जनार्दनाची प्रार्थना करायला आलो. असं होय? मग केली का यांची प्रार्थना? नाही केली. तुला ऐकली नाही? अरे मग मग एका गण कोणी ऐकला? म्हणजे मगाशी जो गण म्हणला त्यांची प्रार्थना होती. मला काय माहित. अरे हेच आपले अन्नदाते, हेच आपले रसिक देव म्हणतो आपण त्यांना. ते अरे येड्या, 14 कलांचा आणि 64 गुणाचा गणपती, तो काही आभाळातून पडत नाही का पाण्यातून बाहेर येत नाही? अरे त्यो असतोय तुमच्या आमच्या अंतकरणा. अरे त्यो काय आभाळातून पडत नाही का पाण्यावरून चालत येत नाही? त्यो असतोय तुमच्या आमच्या साधारण माणसाच्या अंतकरणा. आणि त्याला हात दिली म्या, बरं का? अरे अज्ञानाचा अंधार आपण आपणच दूर करूया, म्हणजे प्रगतीची वाट आपसूक मोकळी होती. बघ, वा 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 वा, असं म्हणताय. मग काय हरकत नाही, चांगलंय चांगलंय चांगलंय. अरे तात्याराव, तुला ते हे माहिती का रे? काय तो आपला नाना. कोणचा नाना? आपला त्या तिरपगड नाना. तिरपगड? तिरपगड नाना. त्याची लय गंमत झाली ना परवा. काय काय झालं? अडकलं ना येड्या औसला चकव्यामध्ये. चकव्यात औसला? औसला मला कसं माहिती असणार? अरे मी औसला इथं होतो कुठं? अरे मी औसला इथं होतो कुठं? असं होय त्याला मीच येडा बरं का? अरे तू गेला होता नाही का आवाज मागायला? आवाज मागायला गेलो? अरे मी आवाज मागायला नव्हतो गेलो. मग मी गेलो होतो माझ्या हक्काचं बँकेतून कर्ज काढायला. बरोबर आहे, तुझ्याकडे पैसे संपले होते ना. बर, ते जाऊ दे, माझ्या कर्जाचं जाऊ दे. बर, त्या औसेला त्या नानाचं काय झालं ते सांग. ते सांगतो तुला काय झालं. चाकू काय सांगू तुला? हे आपला नाना तिरपगडा, ते मागच्या औसेला त्या आपल्या त्या पोरीला पोरीला भेटायला गेलो होतो. बर, त्या घोड्याच्या वाणीला. बर, गेला तर गेला. हा बरं का? रात्री गेला तिकडे, जेवला खाल्ला आणि बाहेर निघाला. पान तिथून बाहेर आला. बाहेर आला आणि वडाला डावे मारून इकडे गेला. उजवीकडे गेला. उजवीकडे गेला तर परत तिथंच. परत उजवी मारून डावीकडे गेला तो परत तिथंच. काय म्हणतो? काय काय सांगतो तुला? अडकला चकव्यामध्ये. एका जिकडून येतो तिथंच, इकडून येतो तिकडच, तिथून येतो. अरे पुढं काय झालं? मग पुढं काय? काय मग ते थोड्या वेळाने काय झालं, तो तिथे येऊन बस उभा राहिला तर तिकडनं आला आपला गावचा मारुती पहिलवान. तो मुळशीचा? मुळशीचा मारुती पहिलवान. त्याच्याकडे होती मोठी बॅटरी. मोठी बॅटरी तरी धावली आणि मग आमच्या नानाला वाट सापडली. असं म्हणतोय, ज्ञानाची वाट सापडली. बर मग काय, आणि चकव्यातून बाहेर आला आणि मग हसत हसत गेला. बघ असं बेल झालं, एकदम बेल झालं. मला सांगा, तुमच्या इथल्या गावकरी लोकांची अशीच अवस्था झाली का? काय सांगायचं तात्याराव, काय सांगायचं. आमची गावकरी मंडळी अशीच चकव्यामध्ये अडकलेली आहे. त्यांना काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? त्यांनी शाळेत गेलं पाहिजे. अरे आता आपल्या सरकारनं रात्रीच्या शाळा ओपन केल्या. अरे आपण त्यांना शिक्षणाची बॅटरी दाखवली पाहिजे. आपण दाखवायची? कोण दाखवत? ते दाखवतोच. सरकार दाखवतो त्याचा फायदा त्यांनी घेतला पाहिजे राजा. शिक्षणाची बॅटरी दाखवली दाखवली म्हणजे आपणच त्याच्यातनं बाहेर येतील. अरे आपली लोक, आपली लोक अडणीपणामुळे काय घेतात? चकवे सापडले ना, भूताचा संशय होय आणि अज्ञानाचा संशय. तसलं काय करायचं? काय शिक्षणाची बॅटरी दावली, लोक संधी शिक्षणाचा प्रकाश पडणार. येस, आहे की नाही? येस. आणि मग संधी या तुमच्या, आपण जे म्हणतो ना हा अशिक्षित तो अशिक्षित तो, हे समजून निघून जाणार. आणि आपल्या मायबाप सरकारनी चांगली सोय केलेली आहे शिक्षणाची. रात्रीची शाळा उघडलेली आहे, तिथं जाऊन आया बहिणी बसायला पाहिजे, शिकायला पाहिजे. अंगुठा छाप नाही राहायचं. अरे आपली सही आपल्याला करता आली पाहिजे. मी काय म्हणतो? काय म्हणतात? आता आपण इथंच राहायचं का बाहेर पडायचं? बाहेर पडायचं का लावणी ऐकायची? लावणी तुझ्या हातात आहे, तू सांगशील ते करीन. द्या आता लावणी म्हणलं कोण नाही म्हणते रे. बघा तात्याराव, चला मग लावणी ऐकायचो. लावणी ऐकायची? हा चल मग. चला
तीन चार पाँच छः सात आठ, एक दो तीन चार पाँच छः सात आठ, एक दो तीन चार पाँच छः सात आठ। काय हो मी काय इथं तुमच्या तालावर कवायत करायला आले? हा अगं बाई, मीच तुला बोलवलंय, सगळं पब्लिक जमलंय इथं। वय वय, मला माहित आहे सगळं पब्लिक जमलंय इथे। अहो मी हा अवतार घेतलाय तो। कशा पायी अवतार घेतलाय? कशा पायी घेतलाय बघा तर खरं। कोण मी आहे? कोण? मी आहे महिषासुर मर्दिनी, मी आहे भवानी, सरस्वती मी, शारदा मी, आणि मी स्वसहचारिणी। अरे वाईच कळलं, जास्त नाही कळलं, नाहीच करायचं। तुम्ही पुरुषांची अक्कल कमी पडली म्हणून तर आम बायकांना हा अवतार घ्यावा लागलाय। अरे 30% आरक्षणाबद्दल बोलतेस का काय तू? मी भारतीय नारीचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले। तू काय निवडून आलीस काय? वय वय, मी जन्मले तेव्हाच निवडून आले। या देशात या समाजात वाईटाच वाटतुळ करून छान मंगलमय करण्याची जबाबदारी मी उचलली आहे। मी या समाजाची शक्ती आहे आणि ज्ञानाची देवी बी मीच आहे आणि तुमची जोडीदारी बी मी आहे। आता माझा जीव अंड्यात पडला, तू मैला रागू अशी लाडागुडी नाही लावायची। इतके वर्ष तुम्हा पुरुषांनी असं लाडीगुडी लावून आम्हाला गुलाम करून छान ठेवलंय आणि त्याचा परिणाम भोवलाय समजा देशाला। म्हणून छान मी आता ठरवलंय। काय ठरवलंय? ठरवलंय तुम्ही जर मला बरोबरीने घेतलं तर तुमच्या खांद्याला खांदा लावू आणि तुम्ही नाही घेतलं तर नाही तर तुमच्या बिगर मी माझी समधी शक्तीपणाला लावणार आहे। मी माझं घर, माझा गाव, माझा देश समध सुधारणार आहे। मी शिक्षणाची गंगा दाराशी आली, अशा घरी गंगा आली असं मी नाही होऊ देणार। आणि या गंगेत माझं घरदार न्हावून निघालं की बघ मग काय चमत्कार होतोय। काय चमत्कार होतोय? ऐका तर तुमच्या खोडीला, तुमच्या खोडीला नाही विनवनी पतर पसरुनी पासून करते वायदा अहराया आता माझाच चालवीन कायदा। अहराया आता माझाच चालवीन कायदा, कायदा कायदा माझाच चालवीन शिकवनी मलाच केली बाहुली तुम्ही जाल तिथ जणू तुमचीच मी सावली। शिणगार शिकवनी मलाच केली बाहुली तुम्ही जाल तिथ जणू तुमचीच मी सावली। आज बिन भायले हलक्या मी पाऊली, आज बिन राहिले हलक्या मी पाऊली। आपल पोटी तुम्ही पाहिला स्वतःचा फायदा अहराया, तुम्ही पाहिला स्वतःचा फायदा अहराया आता माझाच चालवीन कायदा। अहराया आता माझाच चालवीन कायदा। लागल पोरांचं लेंढार
सुरू संसार अन पाठी लागल पोरांच लेणार वादळी गरिबीच्या डगमगते घरदार वादळी गरिबीच्या डगमगते घरदार उशिरा कळला तसा वळखला शिकण्याचा फायदा गबाई माझा शिकण्याचा फायदा अहराया आता माझाच चालविन कायदा अहराया आता माझाच चालविन कायदा जोडधंदा करूनी जोडू पैका रोख जोडधंदा करूनी जोडू पैका रोख लढवू निवडणूक कारभार करूया चोख तुम्ही बघाच आतराया आमचं हे कवतिक शिकवू तुम्हा पाशीच राहू द्या राहू द्या राहू द्या अहराया आता माझाच चालविन कायदा अहराया आता माझाच चालविन कायदा रुसू नका अस हो बोलू का रुसू नका अस हो मनातल बोलू का दोघांचा संसार हक हित सारखा तुमचा माझा हक हित सारखा जोडीन गाऊया राघुवन सारिका गबाई दोघ राघुवन सारिका सोडून गुरमी समजा वरमी काळाचा वायदा नाही तर माझाच चालविन कायदा नाही तर माझाच दाखवी